स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोजचं नवीन वर्ग। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज चेडूमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची बातमी आपण आज चेडूमध्ये बघणार होती म्हणजे असं JDP भरतीबाबत। तर विद्यार्थी मित्रांनो, JDP भरतीच्या ठिकाणी परीक्षेबद्दल सर्वात मोठ्या ठिकाणी महत्त्वाची माहिती आली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे, व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्या सर्वांनी व्हिडिओला आत्ताच लाईक करायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर तुम्हाला आत्ताच क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून कोणती नवीन मिस होणार नाही आहे। आणि तुम्ही जर आपला टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिले, त्या लिंकवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। आता प्रोफेसर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थ्यांना ठिकाणी महत्त्व सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला 91 56 77 98 08 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने सेव्ह करायचे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवायचा आहे। जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवतील त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल आणि संपूर्ण नवीन अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड भरती प्रक्रिये संबंधात। तर खूप सारे विद्यार्थी ऑलरेडी आपल्या व्हॉट्सअप लडकीने जॉईन झाले आहे। जर तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर हा नंबर सेव्ह करा आणि फक्त व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा। त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलेणार आहे। संपूर्ण स्टडीमेंट तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, संपूर्ण अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी फ्रीमध्ये करू शकता। आणि विद्यार्थ्यांनी तुम्हाला जर काही डाऊट असेल JDP भरतीबाबत तर तुम्ही थेट आपल्या व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊन तुमचे संपूर्ण डाऊट या ठिकाणी विचारू शकता, कारण तुम्हाला संपूर्ण डाऊट या ठिकाणी व्हॉट्सअपवरती सॉल्व केले जाणार आहे आणि थेट तुम्ही आपल्या ठिकाणी व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता आणि संपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी तुम्ही फ्रीमध्ये करू शकता। कारण खूप सारे विद्यार्थी अभ्यास करत आहे, तुम्हाला जर त्याच्या ठिकाणी अभ्यास करायचं असेल, फ्रीमध्ये फायदा घ्यायचा असेल तर हा नंबर सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। किंवा तुम्हाला जर व्हॉट्सअपची लिंक हवी असेल तर लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकवरती क्लिक करूनही तुम्ही जॉईन होऊ शकता। किंवा सर्वात सोपं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझिली हा नंबर देखील सेव्ह करता येणार आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला इथेच थांबवा आणि ह्या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला सहज व सोप्या पद्धतीने हा नंबर सेव्ह करता येणार आहे आणि तुम्ही व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवून त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता। आता प्रोफेसर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी प्रोफेसरची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, JDP च्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही पाहू शकता JDP भरतीची। तर यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार बघा mahardd.jdp.com ह्या वेबसाईटवर तुम्ही आला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजे असं की इम्पॉर्टंट अनाउन्समेंट। या ठिकाणी जर तुम्ही आला तर तुम्हाला ठिकाणी एक नवीन सेक्शन ॲड करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये मित्रांनो इम्पॉर्टंट अनाउन्समेंटमध्ये त्याने या ठिकाणी एक महत्त्वाचा चेंजेस केला आहे। त्या चेंजेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन विल बी बिगिन सून, म्हणजे याचा अर्थ असं विद्यार्थी मित्रांनो की तुमचे जे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालू होणार आहे लवकरच, त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे मित्रांनो जे विद्यार्थी म्हणजेच मित्रांनो कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन विल बिगिन सून, म्हणजे याचा अर्थ असं मित्रांनो की विद्यार्थ्या ठिकाणी रजिस्ट्रेशन लवकरच चालू होणार आहे असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलं नाही आहे की रजिस्ट्रेशन ठिकाणी कोणाचं चालू होणार आहे। आता तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर मागेसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं आणि अशाच प्रकारे या ठिकाणी बदल करण्यात आलं होता की नवीन या ठिकाणी फॉर्म भरले जाणार असं सांगण्यात आलं होतं JDP भरतीमध्ये। कारण तुम्ही जर बघितलं ही जो भरती आहे तर ही भरती 2019 आहे आणि ह्यामध्ये मित्रांनो जे 5 पदं होते आरोग्य विभागाशी निगडीत तर ह्या 5 पदांची एक्झाम या ठिकाणी होणार होती। पण त्यानंतर मित्रांनो 2019 मी जर बघितलं 2020 2021 आणि 2022 जे काही रिक्त पद झाले तर हे खूप आहे आणि हे रिक्त पदसुद्धा ह्याच भरतीमध्ये भरत त्यांचा ठिकाणी प्रयत्न होता आणि त्यामुळे मित्रांनो ही भरती ठिकाणी अजूनही पेंडिंगमध्ये होते असं त्यांनी सांगितलं होतं। मग याचा अर्थ असं विद्यार्थ्यांनो की आता ही जे काही रजिस्ट्रेशन चालू होणार आहे तर ह्या रजिस्ट्रेशनमध्ये नवीन विद्यार्थ्यांच्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जातील की नाही हे अजून त्यांनी क्लिअर केलं नाही आहे। पण जर तुम्ही बघितलं ही जी काही भरती तर याला ठिकाणी विलंब होण्याचं कारण तेच होतं की या ठिकाणी जी नवीन कंपनी आता निवडण्यात आल्या आहे जसं की TCS कंपनी असेल, IBPS कंपनी असेल आणि MKCL असेल या कंपनीमार्फत मित्रांनो नवीन ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाईल सांगण्यात आलं होतं। कारण ही जो भरती तुमची होणार होती JDP तर ही भरती NASA कंपनीमार्फत होणार होती, पण आरोग्याचं जे पेपरवर्कचं प्रकरण घडलं आहे तर त्यामुळे मित्रांनो ही भरती NASA कंपनीमार्फत न राबवता ही भरती ठिकाणी TCS किंवा IBPS मार्फत राबवली पाहिजे असं ठिकाणी मागणी केली जात होती। आता यामध्ये मुद्दा असा विद्यार्थ्यांनो ही जे काही तुम्हाला सांगितलं रजिस्ट्रेशन तर ह्यामध्ये नवीन जागा या ठिकाणी भरतील असं ठिकाणी सांगण्यात आलं होतं। आणि विद्यार्थ्यांनो ज्या तुमची भरतीची जी एक्झाम डेट आहे त्या ठिकाणी जाहीर न करण्याचं कारण तेच होतं की या ठिकाणी नवीन जागा वाढणार आहेत आणि नवीन जागा वाढणार होत्या त्यामुळे
यामध्ये नवीन विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार होती, त्यामुळे ह्या भरतीला देखील विलंब होत होता सांगण्यात आलं होतं. दुसरं कारण असं की याकरिता नवीन कंपनी देखील नेमली जाणार होती आणि त्या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रियाही राबवली जाणार होती, तर त्यासाठी काही कालावधी देखील लागणार होता, त्यामुळे ही भरतीचा देखील विलंब होत होता. आता या ठिकाणी सांगितलं आहे रजिस्ट्रेशन विल बिगिन सून, म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करून घेतलं जाणार आहे आणि जर नवीन रजिस्ट्रेशन जर सुरू झालं तर या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांसुद्धा संधी दिली जाऊ शकते, किंवा विद्यार्थ्यांनो ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑलरेडी फॉर्म भरले होते तर त्यांच्यासाठी सुद्धा ही सुविधा असू शकते. आता हे अजून क्लिअर झाले नाही की कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करता येणार आहे, पण ज्यावेळेस तुमची संपूर्ण ही जी काही अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला अपडेट या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे. पण ह्यामध्ये तुम्हाला ही एक महत्त्वाची छोटीशी अपडेट द्यायची होती, कारण जेडपीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी हा संपूर्ण देखील चेंज चालू आहे. म्हणजेच मित्रांनो जेडपीची जी ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी काम चालू आहे, लवकरच ही भरती प्रक्रिया देखील सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की तुमचा अभ्यास देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे चालू ठेवायचा आहे. कारण खूप सारे विद्यार्थी म्हणतात की जेडपीवरती या ठिकाणी जेडपीची जी एक्झाम आहे त्या ठिकाणी कॅन्सल झाली, जेडपी पद्धत होणार नाही असं खूप सारे विद्यार्थी म्हणत होते, तर तसं नाही विद्यार्थ्यांनो, तुमची जेडपी भरती देखील होणार आहे, त्यामुळे तुम्हाला ठिकाणी तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आहे आणि अभ्यास केला हा कधी वाया जात नसतो, म्हणून तुमचा अभ्यास ठिकाणी तुम्ही चालू ठेवा, ज्यावेळेस तुमची एक्झाम होईल त्यावेळेस तुम्हाला ठिकाणी खूप उपयुक्त ठरणार आहे. म्हणून सर्वांनी त्यांचा अभ्यास ठिकाणी चालू ठेवायचा आहे. जेडपी भरतीसंबंधात जी काही नवीन अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि महत्त्वाचं म्हणजे 2019 जेडपी भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे. जर तुम्ही 2019 जेडपी भरतीमध्ये अर्ज केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर माझं नाव आहे, मी 2019 जेडपी भरतीमध्ये या पदासाठी अर्ज केला आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा की 2019 जेडपी भरतीमध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे आणि तुमचं नाव काय हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं, जेणेकरून विद्यार्थी आपण तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत, प्लस मी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत आपल्या व्हॉट्सअपवरती. म्हणून सर्वांनी त्यांचं मत आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.